नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका बँक निफ्टी डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये, उद्या म्हणजे नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला, कशा पद्धतीने आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा आहे, कॉल साईटला, पुट साईटला कुठं मोठा पैसा बनू शकतो, मार्केटमधल्या ओआयमध्ये कशा पद्धतीनं चेंज झालाय, त्याचबरोबर बाकी ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बँक निफ्टीच्या ट्रेड रिलेटेड या व्हिडिओच्या माध्यमातून काय करत असतो मित्रांनो त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये अजून नवीन काय कंटेंट हवा असेल तर जरूर तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट्स करून सांगा, कारण का तुम्ही खूप रिक्वेस्ट केलेल्या आहेत, त्यानुसार जरूर मी लवकरच त्याच्यावर देखील इनिशिएटिव्ह जे आहे ते काय करणार आहे मित्रांनो मी हाती घेणार आहे. मित्रांनो, लास्ट जे फ्रायडेचं मार्केट क्लोज झालं, ह्या मार्केटमध्ये मी कुठले कुठले बँक निफ्टीचे कॉल दिले होते हे पण काय करूया आपण त्या ठिकाणी बघूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण जर हा टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर तुम्हाला काय बेनिफिट मिळू शकतो, कुठले कॉल भेटू शकतात, कुठल्या लेवल्स भेटू शकतात, कुठले स्विंग ट्रेडिंग साठी कॉल भेटू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्यात तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा डिटेलमध्ये बघायच्यात, त्यानंतर आपल्याला बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्यात मित्रांनो त्या ठिकाणी बघायच्या. मित्रांनो, मी फ्रायडेला जे आहे तो एक क्रेडिट ऍक्सेसचा स्टॉक जो आहे तो स्विंग ट्रेडिंग साठी काय केलं होतं त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होता. हा कॉल जो आहे तो मी 700 स्टॉक सॉरी बाय करायला सांगितलं होता आणि हा फर्स्ट डेला ऑलमोस्ट 7% अप जाऊन काय झालाय क्लोज झालेला आहे. म्हणजे स्विंग ट्रेडिंग साठी दिलेला स्टॉक 7% काय झालाय अप गेलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, ते जाऊ द्या, इंट्राडे ट्रेडिंग पेक्षा जास्त तर तुम्ही इंटरेस्टेड जे आहेत ते बँक निफ्टीचा आपला हा मेन व्हिडिओ आहे. मित्रांनो, मी फ्रायडेला जो आहे 9:21 किती 9:21 टायमिंग खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा कॉल घेता, सर्व्हिस घेता किंवा एखाद्या व्यक्तीला फॉलो करता, त्या व्यक्तीचं टायमिंग कधी पण करेक्ट चेक करत चला, त्यावेळेला एक्झॅक्ट बँक निफ्टी कुठं होता, त्या व्यक्तीनं कॉल कुठला दिला होता, ह्या गोष्टी जर तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला ह्याच्यातून खूप काही इनपुट जे आहे ते काय होऊ शकतात त्या ठिकाणी भेटू शकतात, हा एक मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मी बँक निफ्टी 35,900 सीई बाय करायला सांगितलं होता 9:21 20 पॉईंटचा एसएल होता. मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे, तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल बँक निफ्टीमध्ये 20 पॉईंटचा एसएल, हाऊ कॅन पॉसिबल, ओके दिस इज पॉसिबल फ्रेंड्स, ओके फक्त तुम्हाला काम करावं लागेल प्रॉपर सिस्टम लावून आणि प्रॉपर सिस्टम जर कॉल केलं तर 20 पॉईंटचा एसएल देखील तुमचा सहजासहजी हिट होत नाही. मित्रांनो, 9:21 दिलेला कॉल त्यानंतर 5 मिनिटांनंतर म्हणजे 9:26 काय झाला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला आणि तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर 360 ते 380 असेल, 380 ते 389 असेल, 389 गेल्या गेल्या मी असेल 350 लावला होता, त्यानंतर 393 हाय तयार केला, 393 हाय तयार केल्यानंतर मी मेसेज टाकला होता बाबा हा तुम्हाला जर थोडं प्रॉफिट बुक करायचं असेल, तुम्ही जर सॅटिस्फॅक्टरी असाल तर इथं प्रॉफिट बुक करा म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर त्या ऑप्शननं मित्रांनो 422 हाय जो आहे तो 9:39 केला होता आणि मी त्या ठिकाणी 100% प्रॉफिट बुक करून सेफली बाहेर पडायला सांगितलं होतं. मित्रांनो, परत एकदा मी बँक निफ्टी 35,800 सीई जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होता. तर या ठिकाणी तो वेट फॉर ऍक्टिव्ह म्हणून सांगितलं होतं आणि इथं थोडं प्रॉब्लेम झाला होता, अजून एक पुट बाय दिला होता, मी 36,300 पुट बाय करायला सांगितलं होता. ऍक्च्युली 35,300 पुट बाय करायला सांगितलं होतं पण तिथे ऍक्च्युली तो कुणी बाय पण केला नव्हता, कारण ते टाईप मिस्टेक म्हणून हा मेसेज टाकला होता. त्यानंतर मित्रांनो, मी हा सेम पुट जो आहे तो बँक निफ्टी 35,300 पी 320 बाय करायला सांगितलं होता, 20 पॉईंटचा एसएल होता आणि मार्केटमध्ये, कारण दोन कॉल मी वर टाकले होते आणि मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येणार म्हणून सांगितलं होतं. आणि बघा 11:00 एक्झॅक्ट 11:09 मी मेसेज करून सांगितलं होतं की मार्केट जे आहे ते पॉसिबल डाऊन साईडला जाणार आहे, त्यासाठी रेडी राहा. तर त्यानंतर आपला 35,300 पी ऍक्टिव्ह झाला, त्यानंतर तो 320 ते 332 गेला, 32 परत त्यानं 34 हाय तयार केला, त्यानंतर 250 हाय तयार केला आणि 250 गेल्यानंतर प्रॉफिट स्वतःच्या क्षमतेनुसार बुक करायला सांगितलं होतं आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस पण वरती आणला होता. त्यानंतर 368 हाय केला आणि त्यानंतर 372 हाय तयार केल्याने 100% प्रॉफिट जे आहे ते बुक करायला सांगितलं. म्हणजे दोन्ही कॉलमध्ये चांगलं जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी मित्रांनो झाला होता. आणि दुसरं स्विंग ट्रेडिंगसाठी जो कॉल दिला होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा तो 3.48% अप होता. उलटाचा जो मी कॉल दिला होता इंट्राडे ट्रेडिंगला त्याचा एसएल हिट झाला होता. थॅमेक्सचा जो स्टॉक होता तो 1511 गेला होता. त्याचबरोबर शिप्ला मेडिकेअरचं टार्गेट 1 जे आहे ते आपलं अचीव झालं होतं. आणि दुसरं स्विंग ट्रेडिंगसाठी क्रेडिट ऍक्सेसचा जो स्टॉक दिला होता तो 7% अपसाईड काय झाला त्या ठिकाणी क्लोज झाला. मित्रांनो, तुम्हाला जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, दररोज बँक निफ्टी असेल, इंट्राडे कॅश असेल, स्विंग ट्रेडिंगसाठी मोफत फ्री ऑफ कॉस्ट लाईफ टाईम जर कॉल हवे असतील तर तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन मध्ये जायचं युट्यूबच्या, तिथं झिरोदा आणि ऑपस्टॉकच्या डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे, त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा,
अकाउंट ओपन झाल्यानंतर मला कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा की सर आम्ही अकाउंट ओपन केले आम्हाला ऍड करा, तर तुम्हाला जरूर त्या ठिकाणी ऍड केलं जाईल। हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या। मित्रांनो आपल्याला उद्या जर ट्रेड टाकायचं असेल बँक निफ्टीमध्ये, तर हा ट्रेड टाकत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ओपन इंटरेस्ट बघणं। ओपन इंटरेस्ट मध्ये कशा पद्धतीचे फ्रायडेच्या मार्केट क्लोजिंगच्या वेळेला चेंजेस झालेत। मित्रांनो फ्रायडेचं मार्केट जर ओपन झालं क्लोज झाल्याचं जर बघितलं, तर मित्रांनो कॉल साईटला 35,000 जो स्ट्राइक प्राइस आहे 35,500 या स्ट्राइक प्राइसला मार्केटमध्ये ह्यूज 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 ओआय एडिशन झालेलं आहे। हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्या ठिकाणी काय म्हणतोय मी, खूप मोठ्या प्रमाणात ओआय एडिशन जे झालंय, म्हणजे कॉल रायटर जो आहे तो 35,500 जबरदस्त ऍक्टिव्ह आहे। म्हणजे सोमवारच्या मार्केटसाठी सर्वात मोठा अडथळा किंवा रेजिस्टन्स जो आहे तो बँक निफ्टीचा 35,500 आहे। दुसरं जर मित्रांनो मार्केटचा जर तुम्ही ओपन इंटरेस्ट चेक केला पूर्ण ओव्हरऑल स्ट्राइक प्राइसचा, तर ऑलमोस्ट 39,000 बँक निफ्टीचा ओपन इंटरेस्ट वाढलेला दिसून येतोय। पण मित्रांनो हा जो ओपन इंटरेस्ट या ठिकाणचा वाढलेला आहे, आता इथून पुढे तुम्हाला फार द ओटीएम मध्ये खूप जास्त ओपन इंटरेस्ट इथून पुढे दिसणार आहे। कारण का हा फार द ओटीएमचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो का आहे, तर ह्याचं रिझन मित्रांनो असं आहे की हे हेजच्या पोझिशन आहेत। लोकांनी इकडे एटीएमचे ऑप्शन शॉर्ट केलेले आहेत, एटीएमचे कॉल शॉर्ट केलेले आहेत, आणि ते हेज करण्यासाठी हे मार्जिन कमी करण्यासाठी ते ऑप्शन जे आहेत त्यांनी काय केलेत त्या ठिकाणी बाय केले। आणि क्लिअरली जर बघितलं तर पाठी पुढच्या ज्या 4-5 स्ट्राइक प्राइस आहेत हायएस्ट वाय एडिशनच्या किंवा ओपन इंटरेस्टच्या, त्या ठिकाणी कॉल रायटर जास्त ऍक्टिव्ह दिसतोय त्या कम्पेअर टू पुट रायटर जो आहे तो मार्केटमध्ये कमी ऍक्टिव्ह आहे। हे मित्रांनो पहिल्यांदा लक्षात घ्या। मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, जर मार्केटला जर समजून घ्यायचं असेल तर अजून एक पॉइंट ऑफ व्ह्यू, आतापर्यंत माझ्या माहितीनुसार तुम्ही जेवढ्या युट्यूबच्या व्हिडिओ बघितल्या असतील, जेवढा मार्केटचा स्टडी केला असेल, याच्यामध्ये हा डेटा अजूनपर्यंत तुम्हाला कुणीही इवन मराठी हिंदी भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं नसावा असा मला विश्वास आहे। जर तुम्ही कुठं बघितलं असेल ते पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय करा, कमेंट्स बॉक्स मध्ये टाका। मित्रांनो मार्केटला समजून घेण्याची अजून एक खूप चांगली पद्धत आहे की मार्केटमधला जो पैसा आहे त्याचा फ्लो कुठं आहे ते समजून घ्या। मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं कॉल आणि पुटचा जो प्रीमियम आहे, हायएस्ट पैसा जो मार्केटमध्ये आहे ऑलमोस्ट 600 मिलियन रुपीज जे आहेत, हा प्रीमियम कुठं आहे, ऑलमोस्ट 35,500 खूप मोठा प्रीमियम जो आहे तो मित्रांनो 35,500 कॉल आणि पुटला त्या ठिकाणी आज देखील होल्ड करतोय। ऑलमोस्ट 500 मिलियन इतका पैसा जो आहे तो त्या ठिकाणी आहे। म्हणजे याचा अर्थ काय, क्लिअरली कॉल साईडला पैसा जास्त आहे। कॉल साईडला पैसा जास्त आहे याचा अर्थ काय, कॉल बायरचा पैसा नाही मित्रांनो, तो कॉल रायटरचा पैसा आहे। कारण मार्केटमध्ये जो आहे तो व्ह्यू जो असतो मार्केटमध्ये, बघा तुम्हाला माहित असेल सर्वात जास्त वेळा लॉस खाण्याची शक्यता किंवा सर्वात जास्त वेळा मार्केटमध्ये फसण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ते एका रिटेल ट्रेडरची असते। आणि मार्केट जे आहे ते ऑलवेज रिटेल ट्रेडरच्या अपोजिट साईडला काम करतं। म्हणजे हायएस्ट क्वांटम रिटेल ट्रेडरचा कुठं आहे बघितला तो, आणि त्याच्या अपोजिट साईडला नेहमी मित्रांनो मार्केट ट्रॅव्हल करत असतं। हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि मग मार्केटमध्ये हायएस्ट प्रमाणात रिटेलर कुठं आहे, तर पाठीमागच्या 2 दिवसाचं किंवा कालचं फ्रायडेचं जे मार्केट क्लोज झालंय या मार्केटमध्ये सर्वात जास्त मोठा जो व्ह्यू आहे ऍज अ रिटेल ट्रेडरचा तो बुलिश आहे। मग त्यांचा व्ह्यू चुकीचा आहे ठरवण्यासाठी त्या ठिकाणी कॉल रायटर किंवा FISDI सगळे प्लेअर काय त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत, आणि तिथं सर्वात जास्त पैसा जो आहे तो काय झालाय कॉल साईडला आलेला क्लिअरली तुम्हाला दिसून येतोय। तो 35,500 असेल, इव्हन 36,000 असेल, 36,100 असेल या स्ट्राईक प्राइसला जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली मोठा मनी फ्लो जो आहे तो प्रीमियम या ठिकाणी असलेला दिसून येतोय। हे पण एक इंडिकेशन आहे क्लिअरली मार्केट जे आहे ते 35,500 वरती जाण्यासाठी मार्केटला चॅलेंजेस आहेत किंवा मार्केटला त्या ठिकाणी टफ फिलिंग जे आहे ते येणार आहे। हे पहिल्यांदा लक्षात घ्या। मित्रांनो दुसरा अजून एक महत्वाचा पार्ट जो आहे तो तुम्हाला जर मार्केटला समजायचं असेल, मार्केटमध्ये स्टडी करत असताना जर तुम्हाला मार्केटचा सेंटिमेंट समजून घ्यायचा असेल, तर FIs आणि DIs जे आहेत यांच्या पोझिशन काय आहेत, आणि ह्यांच्या पोझिशनच्या सहाय्याने देखील आपण काय करू शकतो त्या ठिकाणी मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो इझिली समजून घेऊ शकतो। हे पहिल्यांदा मित्रांनो समजून घ्या। मग या ठिकाणी FIs आणि DIsच्या जर तुम्ही पोझिशन चेक केला, तर मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला काय सांगितलं होतो मित्रांनो, मार्केटमध्ये FIs आणि DIsच्या पोझिशन ज्या आहेत स्टॉक फ्युचरमध्ये प्रचंड शॉर्ट करण्यात आले त्यांच्याकडून, आणि ह्याच्या माध्यमातून त्यांचा डिलिव्हरी मधला माल जो आहे तो मार्केटमध्ये सोडायला लागले। इंडेक्सचा जर डेटा तुम्ही चेक केला, इंडेक्स निफ्टी असेल बँक निफ्टी असेल, या दोन्हीच्या दोन्ही डेटामध्ये मित्रांनो क्लिअरली त्या ठिकाणी इंडिकेशन आहे। ते इंडिकेशन कशाचा माहिती का, कुठं तर वीकनेस जो आहे तो इंडेक्समध्ये क्लिअरली काय व्हायला आहे त्या ठिकाणी दिसायला आहे। मग हा इंडेक्स वरती जर वीकनेस क्लिअरली दिसत असेल तर क्लिअरली प्रॉफिट बुकिंग होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती काय होते वाढते। मित्रांनो हा FIचा डेटा आहे, पाठीमागच्या 2 जून असेल, 3 जून असेल, 4 जून असेल, इव्हन त्याच्या अगोदर 28-31 मे असेल, हा जर डेटा चेक केला तुम्ही विषयाचा मंथली एक्सपायरी पाठीमागच्या महिन्यात सोडून द्या, त्यानंतरचा 31 मेचा डेटा,
ह्या डेटामध्ये तुम्हाला क्लिअरली पाठीमागच्या 3 दिवसामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं मार्केटमधलं पार्टिसिपेशन जे आहे ते वाढताना दिसून येते. पण मित्रांनो, त्यांचं पार्टिसिपेशन वाढते पण त्या प्रमाणात इंडेक्स जो आहे निफ्टी असेल बँक निफ्टी त्या प्रमाणात रिॲक्ट करत नाही, हे पहिल्यांदा मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक खूप महत्वाचा जो डेटा राहतो आपल्यासाठी जे आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना तो डेटा आपल्याला नेहमी काय करावा लागतो त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे डेरिव्हेटिव्हचा डेटा. मित्रांनो, इंडेक्स वरती जर बघितलं तर इंडेक्स वरती ऍव्हरेजली जर पोझिशन बघितल्या 31 मे पासून इंडेक्स जरी वर जात असला, हा इंडेक्स फक्त आणि फक्त स्टॉक फ्युचर मधला काही स्टॉक विलेस्टेस, तर निफ्टीचा जर विचार केला तर फक्त निफ्टीला वरती कोण घेऊन चाललंय तर एकटा रिलायन्स जो आहे तो त्या ठिकाणी रॅली करतोय, रिलायन्स त्याला पिकअप करतोय आणि काही प्रमाणात प्रायव्हेट बँक ज्या आहेत त्या काय करत होत्या त्या ठिकाणी रॅली करत होत्या. त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट बँकचा जर विचार केला तर SBI बँकेचा रोल जो आहे तो पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी 2-3 दिवसापासून थोडा जास्त ऍक्टिव्ह झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे इंडेक्सचा जर विचार केला, इंडेक्स फ्युचर सॉरी इंडेक्स आणि इंडेक्स फ्युचर, तर इथं शॉर्ट पोझिशन ऍव्हरेजली बनताना दिसून येत आहेत. इथं इंडेक्समध्ये विकनेस जो आहे तो क्लिअरली मार्केटमध्ये आहे. म्हणजे मित्रांनो, हायर साईडला सेलिंग प्रेशर जो आहे ते मार्केटमध्ये कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे मार्केट गॅप ऑफ ओपन झालं तर गॅप ऑफ ओपन झालेल्या मार्केटला चेस करू नका, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं, खूप गॅप ऑफ ओपन झालं तर तिथं कॉल साईडला पोझिशन घेऊ नका आणि लगेच शॉर्ट पण पोझिशन घेऊ नका. मार्केट तिथं फॉल येणार नाही, मार्केट तिथं साईडवेज होणार आहे आणि थोडंफार मार्केटमध्ये डेच्या इन बिटवीन डे थोडाफार फॉल जो आहे तो थोडाफार विकनेस जो आहे तो किंवा एक डीप जे आहे ते मार्केटमध्ये येण्याची प्रॉबॅबिलिटी वाढते. आणि प्रत्येक डीपमध्ये म्हणजे ऑप्शनचा बेस कुठे आहे बघायचा आणि त्या ऑप्शनच्या बेसवरती काय करायचं तुम्हाला प्रत्येक वेळेला बाईंग करायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, त्याचबरोबर जर बघायचं झालं या ठिकाणी तुम्हाला तर इथं FIचा जर डेटा बघितला ऑप्शन मधला इंडेक्स ऑप्शन मध्ये, तर इंडेक्स ऑप्शन मध्ये 1, 2, 3 तारखेला खूप हेवीली त्यांच्या शॉर्ट पोझिशन होत्या. त्यानंतर 4 तारखेला जर बघितलं स्टॉक ऑप्शन मध्ये त्यांनी क्लिअरली बाईंग करून दिलं दिसतंय, पण त्याच वेळेला इंडेक्स शॉर्ट आहे, इंडेक्स मध्ये डाऊन पोझिशन. का? तर ह्या सगळ्या हेजचा प्रकार आहे, मार्जिन कमी करण्यासाठी ह्या सगळ्या पोझिशन होत असतात. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मार्केटला जर समजून घ्यायचं असेल, समजा आता हा जर स्टॉक फ्युचरचा डेटा बघितला तर ह्या स्टॉक फ्युचरच्या डेटानुसार मित्रांनो, मार्केट जे आहे ते मंडेला जर ग्लोबल क्यूज जर प्रॉपर असेल, सेटअप प्रॉपर असेल, खूप मोठा निगेटिव्ह सेंटिमेंट नसेल, तर त्या ठिकाणी मार्केट गॅप ऑफ ओपन होऊन परत तिथून काय होईल त्या ठिकाणी खाली येण्याची प्रॉबॅबिलिटी. मग ह्या जर विशेषतः FIचा डेटा मी लास्ट वीकली लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं, स्टॉक ऑप्शन मध्ये सुद्धा कंटिन्यू शॉर्ट पोझिशन काय व्हायला त्या ठिकाणी बनायला लागले आहेत, हे पहिल्यांदा मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा असेल बँक निफ्टीमध्ये, तर हा ट्रेड आपला कुठं कशा पद्धतीने बनतोय हे काय करा एकदा पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, कालचं लास्ट डेचं फ्रायडेचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि या ठिकाणचं जे बँक निफ्टीचं क्लोजिंग झालं, मित्रांनो तुम्ही जर फ्रायडेचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं, बँक निफ्टी 1000 पॉईंटची मुवमेंट देण्यासाठी तयार आहे असं म्हणून सांगितलं होतं. आणि त्यानुसार बँक निफ्टीनं ऑलमोस्ट 650 पॉईंटपेक्षा जास्तीची डाऊन साईडला मुवमेंट जे आहे ते डे हाय पासून काय केले त्या ठिकाणी दिलेले आहे, हे पहिल्यांदा मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग ह्या पार्श्वभूमीवर जर मित्रांनो मार्केटचं जर पोझिशन बघितले, चार्टचं जर टेक्निकल प्राइस एक्शन किंवा प्राइस सेटअप तयार झाले ते कसं आहे, बँक निफ्टी मित्रांनो फ्रायडेला 35,657 ओपन झाला, 35,810 हाय तयार केला, 35,176 लो तयार केला आणि बँक निफ्टी क्लोज झालाय 35,291 त्या ठिकाणी बँक निफ्टी काय झालाय मित्रांनो क्लोज झालाय. मग ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर मंडेला ट्रेड टाकायचा असेल तर मित्रांनो मंडेचा ट्रेड तुमचा कुठं बनतोय, कशा पद्धतीनं बनतोय हे पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघा. कारण का, जोपर्यंत तुम्ही चार्टला काळजीपूर्वक बघणार नाही मित्रांनो, मार्केटमध्ये जो पैसा बनतो ना तो फक्त आणि फक्त चार्टवर बनतो. तुम्ही चार्टला काय करा काळजीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो मार्केटमध्ये जर बघायचं झालं तर अपसाईडला एक मार्केटमध्ये आता क्लिअरली रेझिस्टन्स तयार झालाय. आणि मित्रांनो मार्केटचा जो रेझिस्टन्स आहे 35,669 स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे बँक निफ्टीचा, हे पहिल्यांदा लक्षात. काय म्हणतोय मी, 35,669 हा बँक निफ्टीचा स्ट्रॉंग रेझिस्टन्स जो आहे तो तयार झालाय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट 35,500 वरती जायचा प्रयत्न करेल, तिथल्या कॉल रायटरला पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करेल, पण तो कॉल रायटर सजासजी मंडेला पाठीमागे हटणार नाही, तो मार्केटला खाली काय करणार आहे सेलिंग प्रेशरमध्ये माउंट करणार आहे. मित्रांनो मग उद्या आपल्याला जर ट्रेड करायचं असेल तर हा ट्रेड आपला कुठं इनिशिएट होतोय, कुठून आपल्याला ट्रेडमध्ये एक चांगली मुवमेंट मिळू शकते, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला दोन्ही साईडला कुठल्या लेवलवरून ट्रेड करायचा आहे, कसा ट्रेड करायचा ह्या दोन्ही गोष्टी सांगेल. मित्रांनो मी ज्या लेवल सांगतोय त्या लेवल प्रॉपर लक्षात घ्या, त्या लेवलनुसार प्रॉपर जर तुम्ही काम केलं तर तुमचं मार्केटचे डायरेक्शन काय हे लक्षात येईल आणि तुमचा जो लॉस होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे किंवा तुम्हाला मार्केट बुलिश कुठून आहे बेरिश कुठून आहे हे बऱ्याच वेळेला समजत नाही,
ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या व्हिडिओ बघितल्यामुळे काय होतील तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर होतील. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीला तुम्हाला शॉर्ट करायचं असेल, बँक निफ्टी जर उद्या मित्रांनो तुम्हाला सेल करायचं असेल, सेल करायचं म्हणजे असेल म्हणजे पीई जर बाय करायचं असेल बँक निफ्टीमध्ये, तर हा पीई कुठून बाय होतोय तुमचा बँक निफ्टीचा हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. बँक निफ्टी जो आहे हा तुम्हाला जर उद्या सेल करायचा असेल म्हणजे पीई बाय करायचं असेल बँक निफ्टीमध्ये, तर 35,189 च्या खाली मित्रांनो बँक निफ्टी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती उद्या तुम्ही बेरिश व्ह्यू घेऊ नका. पहिली गोष्ट काय म्हणतोय मी, 35,189 ह्या रेंजच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत उद्या बँक निफ्टीवर तुम्ही बेरिश व्ह्यू घेऊ नका. मित्रांनो, समजा जर बँक निफ्टी ह्या रेंजच्या जर खाली निघाला तर बँक निफ्टीसाठी पहिला सपोर्ट जो आहे तो कुठं आहे बँक निफ्टीचा, तर 34,929. बघा, म्हणजे इथून जर खाली निघाला बँक निफ्टी 35,189 वरून जर डाऊन साईडला निघाला तर बँक निफ्टी कुठंपर्यंत खाली येऊ शकतो, तर बँक निफ्टी जो डाऊन साईडला येऊ शकतो मित्रांनो तो 34,929 पर्यंत येण्याची प्रॉबॅबिलिटी, कुठंपर्यंत 34,929 पर्यंत येण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा बँक निफ्टी जर ह्याच्या खाली जर निघाला, ह्या लेवलच्या जर खाली बँक निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठं टार्गेट भेटू शकतं, तर तिथलं टार्गेट जे आहे ते थोडं मित्रांनो मोठं बनते मार्केटमध्ये. सेकंड टार्गेट जे बँक निफ्टीमध्ये भेटेल मित्रांनो, ऑलमोस्ट तुम्हाला बँक निफ्टी त्या ठिकाणी 34,570 पर्यंत येताना दिसेल. कुठं? 34,570 पर्यंत जरूर बँक निफ्टी तुम्हाला त्या ठिकाणी येताना दिसेल मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे हे टार्गेट 2 असेल तुमचं आणि त्याच्या अगोदरचं टार्गेट जे आहे ते 1 आहे. म्हणजे तुम्हाला जर पुट साईडला उद्या मार्केटमध्ये काम करत असेल तर ह्या लेवलवरती मित्रांनो जरूर काम लक्ष ठेवा. मित्रांनो, अजून एक ह्याच्यामध्ये पॉईंट सांगतो तुम्हाला, हा खूप महत्वाचा आहे आणि हा जो पॉईंट सांगतो हा तुम्हाला बाकीच्या ट्रेडिंग लाईफ मध्ये देखील काय होईल त्या ठिकाणी बेनिफिट होईल. समजा उद्या बँक निफ्टी 35,189 वरून डाऊन साईडला चालला तर बँक निफ्टीचा पहिला सपोर्ट किंवा पहिलं टार्गेट काय असणार आहे, 34,929. 34,929 ला बँक निफ्टी काय करतो हे तुम्हाला पहिल्यांदा बघावं लागेल. तिथं जर बँक निफ्टी सस्टेन होत असेल, तिथं जर बँक निफ्टी सपोर्ट घेत असेल तर तिथून मार्केट यू टर्न घेण्याची प्रॉबॅबिलिटी असते. आणि समजा मार्केटनं जर 34,929 ची रेंज जर थोडं मोठ्या व्हॉल्युम स्पीडनं जर ब्रेक केली डाऊन साईडला, ती जर रेट व्हॉलाइट झाली, व्हायलेशन झालं त्या ब्रेकचं, तर बँक निफ्टी तुम्हाला 34,570 पर्यंत काय होईल त्या ठिकाणी जाण्याची शक्यता जी आहे ती ही नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. समजा मित्रांनो उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं, काय म्हणतो, आणि समजा मार्केट जर खूप गॅप डाऊन ओपन झालं ह्या रेंजमध्ये, तर त्या ठिकाणी ह्या लेवलवरती तुम्ही काम करू नका. कोण ह्या लेवल नव्हतं, कुणाच्या पण लेवल असू द्या, मार्केट जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं, 300-400 पॉईंट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं, तर त्यावेळेला कधी पण मार्केटमध्ये ट्रेड टाकत असताना 5-10 मिनिटं वेट करत चला, मार्केटला सस्टेन होऊ द्या. त्या ठिकाणी इनिशियल स्टेजला मार्केट ओपन झाल्या पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये ऑप्शन चेन मध्ये कशा पद्धतीचे चेंजेस झालेत हे कधी पण कन्फर्म करा आणि त्यानंतरच काय करत चला, त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड टाकत चला, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, तुम्हाला जर उद्या कॉल साईटला मार्केटमध्ये जर पोझिशन घ्यायची असेल तर ही मार्केटमधली कॉल साईटला पोझिशन कुठून बनते तुमची, तर मित्रांनो कॉल साईटला जर पोझिशन घ्यायची असेल उद्या मार्केटमध्ये, तर मित्रांनो बँक निफ्टी जर उद्या तुम्हाला साधारणतः कॉल साईडला मी मगा सांगितलं की 35,500 स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. काय म्हणतोय मी, 35,500 ही जी रेंज आहे या ठिकाणी एक स्ट्रॉंग काय रेझिस्टन्स आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या बँक निफ्टी जोपर्यंत 35,530 च्या वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला बाय करू नका. काय म्हणतोय मी, काळजीपूर्वक बघा, 35,530 च्या वरती बँक निफ्टी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्ही बाईंग करू नका. म्हणजे काय, 35,530 ला गेल्या गेल्या पण बाय करू नका, तिथं वेट करा. मार्केट तिथं काय करते बघा, मार्केट त्याच्या खाली वरती 10-20 पॉईंट जाऊन तिथून यू टर्न घेण्याची प्रॉबॅबिलिटी पण खूप जास्त आहे. पण समजा उद्याच्या मंडेला जर मार्केट 35,530 च्या जर वरती क्लोज झालं, सस्टेन व्हायला लागलं 10-15 मिनिटांसाठी, तिथं जर मार्केटचा बेस तयार व्हायला सुरुवात झाली, तर बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो जरूर तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते 35,669 पहिलं टार्गेट जे आहे ते काय करेल त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न जो आहे तो जरूर करेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, हे टार्गेट जे आहे ते जरूर मार्केट देण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि समजा मार्केट जर ह्या रेंजच्या जर वरती निघालं, कुठल्या रेंजच्या, ह्या रेंजच्या पण जर वरती निघाला बँक निफ्टी, तर मग तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जरूर मार्केट जे आहे ते एकदा 36,000 लेवलला जे आहे ते मार्केट काय करेल तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करेल. जरूर 36,000 मार्केट काय करेल, 36,020 पर्यंत जे आहे ते बँक निफ्टी जाण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. किती, 36,000
20 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त आहे. पहिल्या मित्रांनो मी हे कशाच्या आधारावरती सांगतो, हे जर रिझन काय आहे ते सांगतो मित्रांनो. मी बँक निफ्टी 35,530 वरती गेल्यानंतर बाय करा, पहिले टार्गेट 35,669 आणि दुसरं टार्गेट डायरेक्ट 36,000 देतो. का तर मित्रांनो मार्केटमध्ये ज्या वेळेला 35,500 कॉल रायटरचा लॉस होईल, मग तुम्ही डेटामध्ये पण बघितलं असेल प्रीमियम फ्लो 600 मिलियन रुपीजचा अमाऊंट तिथं पडले मार्केटमध्ये, मग तो खूप मोठा लॉस होईल त्या मोठ्या लोकांचा. मग ती लोक जर त्यांच्या पोझिशन शॉर्ट करायला सुरू केलं म्हणजे शॉर्ट कव्हर करायला सुरू केलं तर बँक निफ्टीमध्ये जो थ्रेट जनरेट होईल तो डेफिनेटली बँक निफ्टीला 36,000 घेऊन जाण्याची प्रॉबॅबिलिटी असते. पण मित्रांनो हे करत असताना तुम्हाला दोन गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागेल, एक HDFC बँक, ICICI बँक आणि SBI, ह्या तीन बँकांवरती प्रॉपर लक्ष ठेवा मंडेला ट्रेडिंगला. ह्या तीन बँकांमध्ये जर थ्रेट्स जनरेट झाला पॉझिटिव्ह बाय साईडला फ्युचरमध्ये तर डेफिनेटली बँक निफ्टी या रेंज पर्यंत जाण्याची प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. म्हणजे मंडेला तुम्हाला मालामाल करण्याची कपॅसिटी जी आहे ती मार्केटमध्ये आहे, एक मोठी मुवमेंट जी आहे ते बँक निफ्टीमध्ये आपल्याला मंडेमध्ये अपेक्षित आहे. मित्रांनो तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो मला असं वाटतं की आपण काय करूया, एक 8 दिवस आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया, जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगलं कंटेंट जे आहे जे मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा येतंय, जे आतापर्यंत कुणीही तुम्हाला काय केले मार्केटमध्ये सांगितलेलं नाही. जर समजा माझे जर खूप युट्यूबचे आपले जर सबस्क्रायबर्स 25,000 जर वरती गेले तर त्या ठिकाणी मी इवन आपले जे प्रीमियम ग्रुपचे जे मेंबर आहेत ज्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला, जे ऍक्टिव्ह ट्रेडर आहेत त्यांना आपण इन केस फ्युचरमध्ये खूप मोठ्या डिस्काउंट वरती आपले जे कोर्सेस आहेत, अडवान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स असेल, बँक निफ्टीचा पण स्पेशल कोर्स जो आहे तो डिझाईन केला, लवकरच नेक्स्ट मंथ मध्ये काय करतोय आपण तो कोर्स पण सुरू करतोय, त्याच्यासाठी तुम्हाला हेवी डिस्काउंट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी भेटेल. त्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे, 25,000 आपल्याला सबस्क्रायबर करायचे मित्रांनो पहिल्यांदा. तुम्ही जर त्या दरम्यान डिमॅट अकाउंट आपल्या लिंक मार्फत जर ओपन केलं असेल तर त्या डिमॅट अकाउंट आपल्या लिंक मार्फत ज्यांनी ओपन केले त्यांना आपण काय करणार आहे त्या ट्रेनिंगमध्ये डिस्काउंट देणार आहे ट्रेनिंग घेण्यासाठी. एक इनिशिएटिव्ह आहे, आपला सर्वांचा रिस्पॉन्स मला अपेक्षित आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो काय करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे लय शेअर करू नका, तुमचे 4-5 जे मित्र ट्रेडर असतील इन्व्हेस्टमेंट करत असतील त्यांना फक्त काय करा, शेअर करा आणि त्यांना पण सांगा की बाबा दोघा तिघा मित्रांना तुमचे जे ट्रेडिंग करतात बँक निफ्टी ऑप्शन मध्ये, ज्यांना खरंच मार्केट शिकायचं, ज्यांना खरंच मार्केटला समजून घ्यायचंय त्या लोकांना काय करा, शेअर करा. म्हणजे एक चांगलं इनिशिएटिव्ह आणि चांगलं कंटेंट जे आहे ते मार्केटमधलं रिअल काय होईल त्या ठिकाणी भेटेल. तुम्ही जर मित्रांनो युट्यूबच्या व्हिडिओला बघायला गेला तर बऱ्याच व्हिडिओचे टायटलच असे असतात, आग लग जाएगी, बम फट जाएगा, मी जमीन विकेल, मी घर घेईल, मी बंगला बांधेल, माझ्या 4 पिढ्या बसून खातील. ह्या अनरिअलिस्टिक गोष्टीपासून तुम्ही दूर राहा मित्रांनो, ह्याच्यातून तुम्हाला हाती काही लागणार नाही. रिअलिस्टिक पातळीवर या बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर एनी हॅव कुठलाही कॉस्ट जरी गेला तरी चालेल, पण 20 पॉईंटच्या वरती बँक निफ्टीमध्ये SL घेऊ नका. तुमचा बँक निफ्टीमध्ये 20 पॉईंटचा जर SL हिट होत असेल तर मित्रांनो तुम्ही 100 पॉईंटचा जरी बँक निफ्टीमध्ये SL ठेवला असेल तर तो SL पण हिट होणार आहे, पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना रोज तुम्ही 70, 80, 100, 150, 200 पॉईंटची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही जर 150, 200 पॉईंटची रोज दररोज अपेक्षा ठेवत असाल तर हे एक जुगारी व्यक्तीचं लक्षण आहे, हे गॅम्बलरचं लक्षण आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. स्टॉक मार्केटमध्ये गॅम्बलर का म्हटलं जातं ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना, किंवा स्टॉक मार्केट ह्यासाठी बदनाम आहे, तर ह्याच्या पाठीमध्ये सर्वात महत्वाचं मित्रांनो रिझन काय आहे, तर एकमेव रिझन आहे की तुम्ही अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवता मार्केटकडे. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन मार्केटकडे ठेवता, दररोज ऑप्शन ट्रेडिंग करताना 100, 150, 200 पॉईंटच्या अपेक्षा ठेवता, त्यावेळेला साहजिकच तुम्ही गॅम्बलरमध्ये मोडता आणि तिथं तुमचं प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ते 95% बनत नसते. तुम्ही जर 20 पॉईंट, 10 पॉईंट, 15 पॉईंट, 25 पॉईंट साठी जर मार्केटमध्ये काम सुरू केलं तर तिथं तुमची विनिंग प्रॉबॅबिलिटी बनण्याची शक्यता जी आहे ते मित्रांनो खूप जास्त आहे. या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.